आरसीएच पोर्टलच्या विविध समस्यांमुळे कामगारांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी मंगळवारी कर्नाटक राज्य संयुक्त आशा वर्कर्स असोसिएशनच्या वतीने सुवर्ण विधान सौजवळील बसवाडे येथे दुसऱ्या दिवशीही आंदोलन करण्यात आले आहे। आरसीएच पोर्टलमधील असंख्य समस्यांमुळे अनेक कामांना मोबदला मिळत नाही। गेल्या दोन वर्षांपासून कोविड नॉन एमटीआयएससाठी 2000 ज्यांना ते मिळाले नाहीत त्यांना संघ आधारित प्रोत्साहन देण्यासाठी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे। शहरातील आशा कामगारांचे अतिरिक्त काम आणि शहरी जीवनातील महागडे खर्च यांच्याशी सुसंगत नाही, त्यामुळे सरकारने त्यांच्या मानधनात वाढ करण्याचे आदेश द्यावेत। तसेच आशा कार्यकर्त्यांना वेगळे करून त्यांच्या पदांनुसार मासिक मानधन व दर भत्ते निश्चित करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। सलग दुसऱ्या दिवशीही चाललेल्या या आंदोलनात राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या आशा कार्यकर्त्यांसह अनेकांनी सहभाग घेतला होता। ಕೊರೋನಾ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಾಡಿರೋ ಕೆಲಸ ಬೇರೆ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಗಮನಿಸಿದ್ರ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳೇ ಬರೀ ಇವತ್ತೇ ನೀವು ನಿರ್ಧಾರ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಕೆಲಸ ಕೇಳ್ತಾರೆ ನಾವು ನಾವು ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ರೆ ಇವತ್ತೇ ಅವ್ರಿಗೆ ಕನ್ವಿನ್ಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್। ಅವ್ರ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ರೆ ಈಗ ಏನ್ ಬೇಕೋ ಎಲ್ಲ ದಾಖಲೆಗಳನ್ನ ಪೂರಕ ದಾಖಲೆಗಳನ್ನ ನೀವು ಒದಗಿಸೋಕೆ ರೆಡಿ ಇದೀರ ಸರ್। ಯಾಕಂದ್ರೆ ಅಷ್ಟು ಪ್ರಿಪೇರ್ ಆಗಿದ್ದೀರ ನೀವು ಕೂಡ ಈಗ ಇದೆಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಆಳ ಗೊತ್ತಿದೆ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಆರೋಗ್ಯ ಮಂತ್ರಿಗಳು ಯಾರು ಬಂದು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರ ಆರೋಗ್ಯ विश्वनाथ देसाई, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव।